क्रांतिकारी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर बोधिसत्व विश्वरत्न क्रांतिकारी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर राष्ट्रमाता क्रांतिकारी भीमाई चा राष्ट्रमाता क्रांतिकारी भीमाई चा राष्ट्रमाता क्रांतिकारी रमाई चा राष्ट्रमाता क्रांतिकारी रमाई चा बहुजधम्माचा मानवतावादी बहुजधम्माचा बुद्धिवादी बहुजधम्माचा विज्ञानवादी बहुजधम्माचा अखिल भारतीय भिक्षु संघाचा मानवाचा कल्याण करणाऱ्या भिक्षु संघाचा मानवाचे कल्याण करणाऱ्या भिक्षु संघाचा बोधिसत्व विश्वरत्न क्रांतिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा आकाश पाताल एक करो शरण चला रे शरण चला रे मानवता तथागताची मधुरवाणी पावलो पावली जग में बुद्ध का नाम है भारत की शान है जग में बुद्ध का नाम है भारत की शान है भारतीय राज्य के क्या शिल्पकाराचा हृदय करुणावंत अनंत पुण्याचे भागीदार उपासक उपासिका महा उपासिका आज आहे भाजपत पूर्णिमा आता इथून येणारी पौर्णिमा आहे की महापवारना म्हणजे तिला अश्विनी पौर्णिमा म्हणतात त्या दिवशी आपल्या वर्षावासाचा समारोप आहे पुढची येणारी तीन दिवस तारखेला आहे आणि आपला कार्यक्रम रविवार पाहून घेऊन येऊ तर आपला एकच एकशे म्हणजे नोकर लोकांना असतात त्यांनाही आता यावं नाही ऐकायला मिळावं हा हेतू आहे आपल्याला आपल्याला त्या पैशाचा लोभ घे नाही पैसा काय आज चित्तेकर साहेब आले होते त्यांनी आपल्याला भगवंतांनी दुदान मिळेल या वर्षाचा सर्व भोजनाचा खर्च मी करतो म्हणून त्यांनी पैसा तर त्यांना पण सर्व एकच चौकाली खर्ची हे लागतात ते सांगून टाकतो म्हणून काय आहे हा गाडीवर जागा चालताना त्यांची गाडी वर उडाले पाच त्यांच्यावर आलं हे ध्यान करण्याचं बहुत आहे माणसाला चालेल त्याचा पता लागत मी म्हणायचं आज त्यांचा पाय पडला त्यांना दुदान चार पाच महिने घरात करून होते आज दुदान मला मी आधी म्हणजे मिळून त्यांना कोणतं तरी कंडेक्ट होते आता डॉक्टर मिळले म्हणजे सगळ्या त्या पायावर बाहेर घेऊन होता त्या दिवशी त्यांनी बाहेर दिला तर कोणी त्रास झाला त्यांनी आगाऊ काम करून बघता असा प्रकार आहे की माणसाच्या जीवनामध्ये क्षणाचाही भरोसा नाही कारण भूतानं स्पष्ट सांगितलं की आपलं शरीर आपलं नाही तर बाकीच्या गोष्टी कुठून आपल्या हे सगळं काय आहे मोह बाजार आहे मायाचा बाजार आहे कृष्णेचा बाजार आहे वासनेचा बाजार आहे आणि त्या वासनेला नाश करण्यासाठी तर हा आपल्या धर्मा कारण भगवान बुद्धाने या धर्मचक्र
का प्रवचन से क्या मतलब। पहला का है जन्म दुखा आम्ही गुलवा झाला की फार घास घेतो अजून काही काही करतो तर तिथं काय म्हणतात पुत्रापेक्षा कुठली श्रेष्ठ आहे पुत्रापेक्षा कुठली श्रेष्ठ आहे एखाद्या संग्रहाची जन्म देऊ शकते एखाद्या बोधिसत्वाला बुद्धाला जन्म देऊ शकते आम्ही मरण ही दुख है भोग राही दुख है ज्या गोष्टी का अपने आवड नहीं त्या गोष्टी का गाठी पेटी होते ही दुख है त्याच्यानंतर प्रिय वस्तु का नाश होते ही दुख है इच्छेने वस्तु न मिलने के ही दुख भगवान बुद्धाच्या धर्माच्या जगामध्ये विज्ञानवादी आहे इथं भाकर कथा नाही इथं कोणाला छपवल्या जात नाही आणि या विश्वातल्या सर्व मानव समाजाला भगवान बुद्धाच्या त्या ज्ञानाचा दरवाजा खुला आहे इथं बौद्ध धर्मामध्ये जात म्हणजे काय होत आहे जन्म होता जात म्हणजे जन्म आणि भूत म्हणजे जीवन प्राणी म्हणजे लिहिलेल्या माणसाला म्हणता भूक लागले मला हे सगळे ठीक आहे चार महाभूत आपल्या शरीरात आहे म्हणून का ते जीवन काय शरीर झाले नाही तर जे मृत्यू झाले नाही माती पाणी अग्नी आणि वायू हे चार आणि पाच त्याला विज्ञान मिळतं तेव्हा ते जीवन प्राणी बनतो या गोष्टी आणि मग दुसरं आहे दुःख समुदाय म्हणजे दुःखाचा सागर कसा बनतो साठा कसा होतो जसं तुम्ही बँकेला आली अडचणीला बँक घ्यायची करता तसंच ते दुःखाच्या भांडवली आहे म्हणजे कृष्णा हे काय आहे दुःखाचं मूल दुःखाचे कारण म्हणजे कृष्णा आहे तीच आपल्याला तीच आपल्याला शिकून देते तीच आपल्याला बांधून ठेवते आणि मुक्त होऊ देत नाही या जगात म्हणून कृष्णा जे आहे ते दुःखाचं कारण म्हणून भगवंतांनी दाखवलं दुःख निरोध म्हणजे दुःखाचा नाश करणं या कृष्णेचा नाश करणं म्हणजे दुःखाचा नाश करणं कृष्णेचा कृष्ण म्हणजे आपण मराठीमध्ये शब्द आहे कृष्णा म्हणजे दहान दहान म्हणजे वासना वासना म्हणजे कामवासना भववासना विभव वासना त्याच्या कृष्ण तर त्याला हे दुःख निरोध म्हणतात म्हणजे दुःखाचा नाश करतात या कृष्णेचा नाश केला की दुःखाचा निरोध आणि ज्यासाठी उपाय काय आहे आर्य अष्टांगिक मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग काय आहे सम्यक दृष्टी काय आहे सम्यक दृष्टी सम्यक वाचा सम्यक कर्म सम्यक दृष्टी सम्यक आजीविका म्हणजे वाईट काम करून आपल्या संसारिक आजीविका चालवायचे त्याच्यानंतर सम्यक व्यायाम म्हणजे त्या सम्यक व्यायाम म्हणजे आपण स्वतःच्या मेहनतीनं कमवलेलं त्या सम्यक मार्गानं असा कोणाच्या मुंड्या म्हणून कोणाला फसवून कोणाला ठकवून अशा प्रकारचं नाही म्हणून त्याला सम्यक व्यायाम म्हणतात सम्यक शक्ती म्हणजे स्मरण शक्ती म्हणजे जागून चावता तो झोपलेला असलं तरी त्याचं चित्त जागा असतं त्याला झोपू देतो
त्याला चालेल शक्ती म्हणतात. म्हणजे एकाग्रचित्ताचा मन किंवा साम्यक समाधी म्हणजे ह्या सगळ्या विकारातून मुक्त झाल्याने जे चित्त आहे त्याला साम्यक समाधी म्हणतात. आणि म्हणून म्हणून आपण या गोष्टीचा कारण बुद्धाने आपलं स्वतःचं अस्तित्व धर्मामध्ये ठेवलं. कुठलंही केसा इतकं सुद्धा स्वतःचं अस्तित्व हे पिठक वाचायला लागल्यानं नंतर भगवान बुद्धाचं खूप कुठंतरी त्यांचा काही संबंध आला जीवनाचा तर तिथं थोडस दाखवलं. भगवान बुद्ध काय म्हणतात, तुम्ही कुणाचाही मुक्तीदाता तुम्ही मार्गदाता आणि सर्व धर्मात काय म्हणतात तू आम्हाला मानलं तर स्वर्गात नाही. ह्याचा सत्य रुपयाने सोनं कुठं आहे ते पाहिलं माहिती आहे. एवढ्या वरती मजूर दिसतात जगाने किती मजूर पाठवले 90,000 मजूर मजूर होते जे 2-4 वर्षापूर्वी आवाज होता आता किती आहे की माहिती. तर म्हणून तर हे सगळं या जगात देव आहे. देवाचा संबंध माणसाशी आला नाही आणि माणसाचा देवाशी कधी आला तो कधी मिळाला त्याचा पाचार आहे. माणसं कधी माणसात आहे त्याचा पाचार. हे सगळं ठिकाण आहे देवाची काय. हे अज्ञान आमच्याकडं जात नाही म्हणून आमचा त्याच्यावर विश्वास करत म्हणून आम्ही त्याला बळी करून कायम स्वरूपाचा मरेपर्यंत गुलाम झालो आहोत त्या दरात झालो होतो. तर त्यासाठी भगवान बुद्धाने या विश्वातला एक देव धम्म आला म्हणजे बुद्धिवादी विज्ञानवादी मानवतावादी हा मार्ग. त्या धम्मामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जात म्हणजे जन्म